पर्यावरण रक्षणासाठी एक पाऊल पुढे टाकत कोल्हे नगरातील रंजना चौधरी यांनी घरकाम सांभाळून 8 शाडू मातीच्या मूर्ती तयार केल्या आहेत. गणेश मूर्तींना नैसर्गिक रंगांनी सजवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या गणेश मूर्ती त्या परिसरातील नागरिकांना मोफत देऊन पर्यावरण रक्षणाचा संदेश देणार आहेत. गेल्या काही वर्षापासून शाडू मातीचे गणपती बसवण्याबाबत होत असलेल्या जनप्रबोधनामुळे लोकांच्या मनात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहे. जळगावातील कोल्हे नगरातील रंजना चौधरी यांनी देखील पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी घरकाम सांभाळून व पदरमोड करत 28 किलो शाडूची माती आणली. स्वतः मेहनत करून त्या शाडू मातीद्वारे त्यांनी 8 गणपतीच्या मूर्ती घडवल्या. गेल्या 4 वर्षापासून त्या स्वतः गणपतीची मूर्ती घडवून त्या मूर्तीचे घरीच परसबागेत विसर्जन करतात. मेहरून तलावात होणाऱ्या POP मूर्तींचे विसर्जन पाहून ते नेहमी दुःखी होत असत. या मूर्तीमुळे पाण्याचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आपणही काही केले पाहिजे हा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. यासाठी आपलाही खारीचा वाटा असावा असे त्यांना वाटत होते. त्यासाठी त्यांनी बाजारातून 28 किलो शाडू माती आणून 15 इंची 8 गणपती घडवले. त्या सर्व गणपतींना स्वतःच्या हातांनी नैसर्गिक रंगांनी सजवले. हे तयार झालेले गणपती आता ते आपल्या परिसरात मोफत देणार आहेत. असाच विचार सर्वांनी केला तर पाण्याचे प्रदूषण रोखण्यास हातभार लागेल असे त्यांचे म्हणणे आहे. पर्यावरणाचा पर्यावरण मूर्त्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या अशा विरघळत नाही आणि ते तलावावर म्हणा नदीवर म्हणा असे काही ठिकाणी असे ते असे तरंगत दिसतात. मूर्तीची विटंबना होते. ह्या कारणामुळेच एकदा असं पाहिल्यामुळे असं वाटलं की आपण शाडू मातीच्या मूर्त्या जर बनवल्या तर सगळ्या लोकांना असं एक त्याचा हे संदेश मिळेल. या आम्ही 12 ते 13 मूर्त्या झाल्या आजपर्यंत. या आता अशाच फ्री देणार आम्ही आजूबाजूच्या लोकांना म्हणा कोणी मागितलं त्यांना असं पर्यावरणाचा संदेश देणार की सगळ्यांनी तुम्ही आणखी 4 लोकांना हा प्रसार करा. सगळ्यांना सांगा असं की शाडू मातीपासून गणपती बनवले बो असं तर पर्यावरणाला चांगला फायदा होईल बो आपल्या आपल्याच सगळ्या आरोग्य वगैरे सगळ्यांचं चांगलं राहील. हां नदीमध्ये आणि तलावांमध्ये वगैरे असं विसर्जन करताना प्रदूषण होणार नाही. नाही नुकसान काहीच नाही आहे. आपण घरी जरी विसर्जन केलं तरी हे माती झाडांना कामा येते आणि झाडांना असं खत म्हणूनच असं हे होतं त्याचा फायदाच होतो. असं त्याच्यापासून काही नुकसान काहीच होत नाही. ते त्यांना मी प्रत्येकाला बेलाचं झाडसुद्धा देणार आहे. याच्याबरोबर म्हणजे ज्यांना बेलाचं रोपटं देणार आहे ते रोपटं ह्या विसर्जन केलेल्या मातीमध्ये ते रोपटं लावायचं म्हणजे प्रत्येकाच्या घरी हे रोपटं लावलं जाईल आणि एक आठवण म्हणूनही राहील आणि प्रत्येकाला आठवण येईल की आपण पुढच्या वर्षी सुद्धा याचीच शाडू मातीचीच मूर्ती बनवायची वगैरे नाहीतर घ्यायची असं काहीतरी त्यांना आठवण राहील. म्हणून मी ती बेलाचं रोपटं सगळं प्रत्येकाला देणार आहे. झाड लावल्यानंतर आपल्या याला पर्यावरणाची मदत होणारच आहे. सगळ्यांना मी रोपटे देणार आहे.